आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झालेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह ते आज चर्चा करणार आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे अजित पवार देखील बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी, अजित पवार प्रफुल्ल पटेल देखील दिल्लीला रवाना झालेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गणेश, आज महत्त्वाची बैठक दिल्लीला होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, माहितीतल्या अनेक जागा आहेत, त्या जागांवर चर्चा करायची बाकी आणि या चर्चेसाठीच आहे. त्या अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल, प्रफुल्ल पटेल हे सर्व महत्वाचे नेते आहेत, ते दिल्लीला गेलेले आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा होईल आणि यानंतरून या जागेचा तिढा आहे तो सुटलेला पाहायला मिळेल, कारण की अवघे काही दिवस आहेत ते अर्ज भरण्यासाठी राहिलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर तिढा सोडवण्यासाठी ही महत्वाची बैठक मानली जाते. आणि याच बैठकीनंतरून आतापर्यंत महायुतीतल्या 182 जागा आहेत त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत, मात्र 106 जागांवरचा तिढा कायम आहे आणि त्यातल्या 15 ते 20 जागांवर आहे तो वाद पाहायला मिळतो आणि हाच वाद सोडवण्यासाठी ही महत्वाची बैठक पाहायला मिळते. नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबर रोजी नागपुरात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. या क्षणाची महत्त्वाची अपडेट, देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहेत आणि ते येत्या 25 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.